मिळत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या आहाराबाबत वरिष्ठांकडे करण्यात आली तक्रार. मार्फत राबविल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना दररोज मेनूनुसार खिचडी तयार करून देण्यात यावी यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे, परंतु जामोद केंद्र अंतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये यावर्षी सुद्धा शाळा सुरू होऊन 4 महिन्याचा कालावधी होत असूनही शासनाच्या मेनूनुसार खिचडी तयार करण्यात येत नसून पालेभाज्या विना शिजवण्यात येत असल्यामुळे आणि निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे अशी तक्रार जामोद येथील शिवसेना तालुका सचिव हरिकिशन गांधी यांनी गट शिक्षणाधिकारी बुलढाणा यांच्याकडे 11 नोव्हेंबर रोजी केली आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की जामोद केंद्र अंतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये यावर्षी शाळा सुरू होऊन 4 ते 5 महिन्याचा कालावधी होत असून शासनाच्या मेनूनुसार खिचडी तयार करण्यात येत नसून पालेभाज्या विनाच खिचडी शिजवण्यात येत असून तसेच काही शाळांमध्ये तांदूळही न निवडता शिजवले जातात. यामध्ये बरेच वेळा सोंडे आढळून येतात, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या सर्व शाळांमध्ये मुला मुलींना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात पालेभाज्या वापरल्या जात नसून तांदूळ सुद्धा न निवडता शिजवल्या जातो. सध्या खिचडीमध्ये फक्त उकळलेले तांदूळ, तिखट, हळदचे प्रमाण जास्त व तेलाचे प्रमाणही फारच कमी. पालेभाज्या तर यावर्षी शाळा सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी खिचडीतून गायबच झालेल्या आहेत आणि सप्ताहातून विद्यार्थ्यांना मिळणारे बिस्किट, खारीक व केळी हा विद्यार्थ्यांना देण्यात येणारा सकस आहार तर बरेच दिवसांपासून मिळणे बंदच झालेले आहे. निकृष्ट दर्जाच्या देण्यात येत असलेल्या पोषण आहाराबाबत जामोद येथील काही बालकांनी मुख्याध्यापकांना विचारले असता त्यांनी लहान सहान गोष्टी होतच असतात असे सांगितल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. तरी या निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी हरिकिशन गांधी यांनी केली आहे. आपल्या जामोद केंद्रांतर्गत जितके शाळा आहेत त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जो खिचडीचा पोषण आहार देण्यात येतो त्या आहारामध्ये तर तेलाचे प्रमाण जास्त येते, बाकी कोणतेच त्यात आयटम टाकले नसतात. हळद, मीठ हे सुद्धा कमी टाकलेले असते. सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून योजना राबवित असून या योजनेचा निराप म्हणजे बट्ट्याबोळ होत आहे. सरकार याकडे काही लक्ष देत नाही. विकोण्या विद्यार्थ्यांना तक्रार करण्याचा समजा धाडस दिले तर त्याला शाळेतून काढून टाकण्याची धमकी सुद्धा देण्यात येत आहे अशी तक्रार मी लेखी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे सुद्धा केलेली आहे, पाठवली आहे. तरी याच्यावर काही अंमलबजावणी होत नसून हे शाळे